मी आता पाहायला चालू आहे रोडवर मशीन हे शेतातील कामे त्याच्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकता, कुळपणी करू शकतात, भरणी करू शकतात, फवारणी करू शकतात, बैलाने जे कामं होतात आमच्या मशागतीचे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॉवर टिलर ट्रॅक्टर 6 इंचाचे 9 इंचाचे 11 इंचाच्या सरीत जात नाही. हे आपलं त्याच्या सरीत तुम्ही घेऊन जाऊ शकता. तिथं व्हिडिओ तुम्ही बघाल किंवा कृषी गती प्रायव्हेट लिमिटेडचं यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावर जा बघा तुम्ही. तुम्हाला प्रत्येक काय जे डेमो आहे तो तिथं बघायला मिळेल. त्या सरीमधनं पीक 2.5 फुटाचं होईपर्यंत तुम्ही मशीन आतमध्ये 9 इंच 11 इंचाच्या सरीमध्ये घेऊन पेरणी करू शकता. पेरणी ट्रॅक्टरची असू द्या कशाची असू द्या मशीन प्रिसिजन स्वईंग इंडियातलं पहिलं प्रिसिजन स्वईंग आहे ऑटोमॅटिक प्रोग्रामिंग वरती. पेरणी करतो तुम्ही हाताने लावता येईल, हाताने लावायची गरज नाही. सिंगल 1 इंचापासून 40 इंचापर्यंत पाहिजे मोबाईल स्लो चालवा ते बीजे आता ठरवलं त्याच अंतरावर पडणार त्याच्यामुळे किंमत आतमध्ये. यूट्यूबचं पण चॅनल क्यू आर कोड करू शकतो. मला घेतलं पाहिजे क्यू आर कोड काढून. आबा शाखा थँक्यू थँक्यू थँक्यू. अंडे बोवण्याचं मशीन 200 अंडे बसतात. 150 वॅटचं मशीन आहे. ओके 21 दिवसामध्ये पिल्ल बाहेर येतात आणि आपण इन्व्हर्टर पण चालू शकतो सिंगल वॅट ट्रॅक्टर. ते चालूच ठेवायला लागतं का लाईट सर सतत? हो चालूच ठेवा लागतं, 24 तास चालू ठेवा लागतं 21 दिवसासाठी. 21 दिवसाच्या पिल्लामागे आपल्याला 50 पैसे खर्च येतात. ठीक आहे आणि 100 आणि खाली 100 आहे. ठीक आहे धन्यवाद. ये रे दादा घेतले रे दादा आवली सोडण्या सोडणार दादा इकडे काय आलं बघ. नमस्कार, मेरा नाम आशीष शर्मा है और हमारी कंपनी का नाम है अपोजी प्रिसीजन लेज़र. गुजरात आनंद में इसका हेड ऑफिस है और हमारे पास लेज़र लैंड लेवलर सिस्टम है. ये डमी है, जितनी भी ऊबड़ खाबड़ जमीन होती है ऊंची नीची कहीं पानी नहीं पहुंच पाता है, कहीं खाद नहीं पहुंच पाता है तो हमारी वहाँ फसल की वृद्धि रुक जाती है. इसका काम है खेत को समतल बनाना
कैसे भी फील्ड को ऊंचे नीचे, इससे क्या होगा कि पानी की बचत होगी, फसल में वृद्धि होगी। और ये कहाँ मिलेगा अपने को अगर लेना हो तो? सर ये आपको हमारा गुजरात आनंद GIDC में हेड ऑफिस है, और ग्रेटर नोएडा यूपी में ग्रेटर नोएडा, हापुड़, मध्य प्रदेश में, छत्तीसगढ़। थैंक यू सर। और आपका संपर्क करना हो तो किसके साथ संपर्क कर सकते हैं? आपका कॉन्टैक्ट नंबर बताइए सर। सर हमारा गूगल पर भी मिलेगा, अपोजी प्रिसीजन लेजर के साथ डिटेल्स आएगी कंपनी का नाम लिखने पर, और बाकी हमारा ये ब्राउजर वगैरह ओके, यूट्यूब पर भी हमारी इंफॉर्मेशन मिलेगी APL लेबलर के। थैंक यू सर। हॅलो गाईज, माय नेम इज नाविका। हा आमचा फर्स्ट इंडियाज प्रोडक्ट पेट्रोल इंजिन ड्रोन आहे। आमच्या कंपनीचं नाव डम्स कंपनी, फ्रॉम चेन्नई, तमिळनाडू। ड्रोनची कॅपॅसिटी आहे 10-12-16 लिटर। पेट्रोलची टँक आहे 3.5 लिटर पेट्रोल, 600 ml मध्ये 1 एकर एरिया कव्हर होतो, आणि 12 लिटर केमिकल लागतं। ह्या ड्रोनसाठी 5 कॅमेरे आहेत, GPS आहे, रडार आहे, ऑब्स्टेकल सेन्सर भी आहे त्याच्यासाठी। याची कॉस्ट 12 लाख आहे, सबसिडी आहे 50%। आणि जर हे ड्रोन घ्यायचं असेल तर आपल्याला कोणाशी संपर्क साधावा लागेल किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का? पॅम्पलेटवरती सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता। आमच्या सरांचं नाव सर हरीश कुमार, नंबर आहे 6638119186। थँक्यू सर। काय हे मित्रांनो, हे काय आपल्याकडे, हे कोणती वस्तू आहे? नीमच ऑइल काढता येईल, नीम सीड ऑइल काढता येईल, नीम सीड ऑइल मेकिंग मशीन आहे, ऑइल मेकिंग मशीन आहे। ओके, मल्टी ग्रेन मल्टी सीड ऑइल मेकिंग मशीन आहे। अरे कैसे वर्क करती है, क्या करता है? स्क्रू प्रेस मशीन है। ओके, कोई भी आप सीट डालोगे उसको ऑयल निकलेगा, ऑयल निकलने के बाद बैंड बनेगा, बैंड मतलब कि केक जो पशु आहार में काम आता है। ये कैपेसिटी 100 kg से लेकर 500 kg पर आज की कैपेसिटी है, मतलब 100 kg से लेकर 500 kg की कैपेसिटी वाले मॉडल्स अवेलेबल है हमारे पास। ओके, और इस मशीन आपको पुणे में कहाँ मिल सकती है अपने को? ये बड़ोदरा गुजरात की कंपनी है। ओके, और ऑल ओवर इंडिया हमारा सप्लाई होता है। तो हमें आपका अगर पुणे में लेना तो आपको आपका कॉन्टेक्ट का नाम है श्री नाकोड़ा एंटरप्राइज, बड़ोदरा गुजरात बेस्ड कंपनी है हमारी। हमारा संपर्क नंबर है 8770422997। फिर से रिपीट करना चाहूंगी 8770422997। इन्हें जैन से आप संपर्क कर सकते हैं मशीन की अधिक जानकारी। धन्यवाद। थैंक यू। चालू रहेगा, निकलना कंटिन्यू चलता ही रहेगा, बंद नहीं होगा, ऐसा है। तो आप इसका टाइमिंग एक बार, जैसे आपने कोकोनट है तो आपने एक बार देख लिया कि हमें कोकोनट में कम से कम 10 से 12 मिनट में ऑयल मिल रहा है। आप यहाँ पे टाइमर दे दीजिए, 10 मिनट या 12 मिनट होए तो अलार्म बजाएगा। आपको मोटर बंद करना है, गेट खोलना है, निकाल देना है, दूसरा मटेरियल डाल देना है। ये प्योर हाइजीन रहेगा आपका, ना कोई जगह हाथ लगाना है, टच करना है। शेळ्या व मेंढ्यांचा आपण जस्ट असा फार्म आहे। एकूण हा जो फार्म तुम्ही याच्यावरती बघताय, हा जवळजवळ 10
एकर मध्ये आहे। हे जर तुम्ही पहिल्यांदा बघितलं तर तिथे तुम्हाला एक गाईचा गोठा भेटेल, त्यानंतर हा ग्रीन कलरचं जे आहे आपला शेड आहे जिथं एक 6,000 स्क्वेअर फीटचा हा शेड आहे, 350 ते 400 प्राणी इथं बसतात। त्यानंतर ना आपला जो मधला आहे हे लेबर क्वार्टर आणि आपलं ऑफिस आहे। त्यानंतर मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे आपलं ब्रीडिंगच्या बोकडांचं आहे। हे साईडचे दोन जे गोठे आहेत हे मेंढ्यांचे आहेत आणि मध्ये जे ग्रीन कलरचे गोठा होता तो बीटलचा गोठा आहे। आपल्याकडे एकूण 3 गोठे आहे, तिन्ही गोठ्यांचे एकूण आपल्याकडे 3 ब्रीड आहेत, बीटल, बोर आणि डॉर्पर। आत्ता इथं आपण बोर जातीचा शेड आहे, मागच्या साईडला तुम्ही जर बघितला तर तो बोर जातीचा नर आणि बोर जातीची शेळी आहे। आणि इथं जर बघितलं तर पलीकडच्या साईडने जी आहे ती डॉर्पर जातीची शेळी आहे, मेंढी आहे आणि डॉर्पर जातीचे नर आहे। तर हे आपण दोन्हीही ब्रीड ज्या आहेत ह्या साऊथ आफ्रिकेमधनं आणलेल्या आहेत। त्यांना जर तुम्ही नीट बघितलं त्यांच्या पायांमध्ये जो गॅप आहे तो खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ह्यांची छाती ब्रॉड आहे। ह्यांची छाती ब्रॉड असल्यामुळं काय होतं की ह्यांचे जे व्हायटल ऑर्गन आहेत जसं की झालं त्यांचं हार्ट, लिव्हर, किडनी वगैरे, तर ह्या ज्या आहेत ह्या नॉर्मल शेळ्यांपेक्षा जास्त मोठ्या आहेत, त्यामुळे ह्यांचं रक्तसंचार, वजनवाढीचा वेग हा खूप जास्त आहे। आणि सर्वात महत्त्वाचं होतं काय तर ह्यांच्या डाव्या साईडला हा जो इथं आपण हा भाग बघतो आहे याला असं बोलतात इंग्लिशमध्ये रुमीन असं बोलतात, मराठीमध्ये याला जठार असं म्हणतात। जठार म्हणजे आपण जर मटणाच्या भाषेत बोललो तर आपण जे वजडी खातो त्याला हे जठार असतं। तर हे जठार जे आहे हे 1.5 मोठं आहे नॉर्मल शेळीपेक्षा, म्हणून जो FCR आहे फूड कन्वर्शन रेशो, तो FCR म्हणजे काय तर 1 किलो चारा खाल्ल्यानंतर किती त्याचं मांसामध्ये रूपांतर होतं आहे। साधारण शेळ्या मेंढ्यांचं 1 किलो चारा व खुराक खाल्ला तर 50 ते 60 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं। तेच जर ह्या शेळ्या मेंढ्यांनी जर 1 किलो चारा खाल्ला तर त्यांचं जे वजन वाढ आहे तो 150 ते 200 ग्रॅमपर्यंत आहे। त्यामुळं कमी वेळेमध्ये, कमी जागेमध्ये, कमी खुराकामध्ये आणि कमी पैशामध्ये तुम्हाला चांगली वजन वाढ मिळते। मी तुम्हाला कमी जागेत सांगितलं कारण ह्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्या एकमेकांना मारत नाहीत, त्या खूप घाबरट अशा प्राणी आहेत, त्यामुळं इथं जास्त छोट्या जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्राणी ठेवू शकतो। त्यानंतर आपण ह्यांची प्रजनन हे बघू तर हे जे गोर जातीच्या शेळ्या आहेत ह्या आपल्याला ऑन ॲव्हरेज एका वेताला 2 पिल्लं देतात, आणि हे डॉर्पर जातीच्या मेंढ्या ज्या आहेत हा ऑन ॲव्हरेज एका वेताला आपल्याला 1.8 पिल्लं देतात। तर त्या 2 पिल्लं देणारी अशी ही भारतातली पहिली जात मेंढ्यांमधली ही एक जात एकमेव जाते जी आपल्याला नेहमी 2 पिल्लं देते आणि त्याचं वजन वाढही चांगलं राहतं। यांना दूधही खूप जास्त आहे, 1.5 ते 2 लिटर बेंजून देतात, त्यामुळे यांचे दोन्ही पिल्लांची चांगली वाढ होते। यांचे जर पाय बघितले तर हे पाय खूप मोठे आहेत, यांची जी हड्डी आहे ती जवळजवळ डबल हड्डीचे हे प्राणी आहेत, त्याच्यामुळं ह्यांचं वजन जर 100-150 किलो असलं तरी हे खूप मजबूत आहे। त्यांचं वजन त्यांचे पाय पेलू शकतात। जर आपल्या गावठी शेळमेंढ्यांना खस्सी करून वजनं करतात तर त्यातल्या शेळ्यांना तुम्हाला चालता येत नाही, एक खूप असे हे चालतात। आता मी सर्वांना आम्ही काय सांगतो की ह्या ज्या शेळ्या मेंढ्या ज्या आहेत त्यांना तुम्ही ह्यांचे फक्त नर तुम्ही सांभाळा, आणि जे मी तुम्हाला वजनवाढीचे फायदे सांगितले होते जठारा जास्त असल्या मोठा असल्यामुळं हे तुम्ही स्थानिक जातींना क्रॉस करून त्यांचं वजन वाढ मिळू शकता। त्यामध्ये फायदा काय होईल की जे पिल्लं तुम्ही 3-4 हजार रुपयाला विकणार आहे तेच तुम्ही करून जर पिल्लं विकली तर तुम्हाला जास्त फायदा होईल। सरासरी 1-3 महिन्याचं पिल्लू गावठी शेळी व मेंढीचं जे पिल्लू आहे ते तुम्हाला 10 ते 12 किलो 15 किलो पर्यंत वजन वाढ मिळते 3 महिन्याच्या पिल्लाची। तेच तुम्ही जर या ब्रीडचं बघितलं तर 25 किलो पर्यंत तुम्हाला वजन वाढ मिळेल, आणि तेच जर तुम्ही क्रॉस केलं तर क्रॉस केल्यानंतर ना एकूण तुम्हाला 20 किलोच्या आसपास त्या पिल्लांची वजन वाढ मिळेल। तेवढंच चारा, तेवढंच खाद्य, तेवढंच खुराक आणि तेवढीच जागा, तेवढीच मेहनत, फक्त आपल्याला वजनवाढीमध्ये जास्त हे भेटतो। सरासरी 3 महिन्याचं गावठी शेळीचं जे पिल्लू आहे ते तुम्हाला 3 ते 3.5 हजार रुपयाला जातं। तेच जर तुम्ही यांना क्रॉस केल्यामुळं 5-5.5 हजार रुपयाला जाईल, हा तुमचा ॲडिशनल फायदा। म्हणून मी सर्वांना हे म्हणेन की आत्ता सध्याला तरी आपल्या भारतामध्ये 5 हजारच्या वरती बोर शेळ्या नाही आहेत, आणि
मेंढ्याचं बघितलं आहे, एक हजार प्राण्यांच्या वरती मेंढ्या नाही आहेत. त्यामुळे मी सर्वांना म्हणाल की आधी तुम्ही बोकड घेऊन जावा आणि स्थानिक जातींना क्रॉस करून वजनवाढीचा फायदा उचला आणि नंतर ना तुम्ही काही यांच्या मेंढ्या किंवा फिमेल घेऊन जाऊ शकता आणि मग नंतर ना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही यांच्या ब्रीड म्हणून विक्री करू शकता. त्याच्यामुळे तुमची अधिक फायदा होईल. आता आमची विक्री व्यवस्था अशी असते की आपल्या इथं जर बाजार समितीत तुम्ही गेले कधी किंवा आय पी एल बघितलं असेल तर त्याच्यामध्ये कसं ऑप्शन होतं लिहिलं होतं सेम त्याप्रकारे आमच्या फार्मवरती दर 2 महिन्यांचा लिलाव होतो. आता पुढचा जो लिलाव आहे तो 10 एप्रिलला आहे. त्या लिलावामध्ये तुम्हाला 20 किलोच्या वरचे पिल्लं मिळतात. सरासरी तुम्हाला डॉट पर जातीचे जे पिल्लं आहेत ते तुम्हाला 20,000 रुपयापर्यंत भेटतील आणि बोर जातीचे जे नर आहेत ते तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत मिळतील. अधिक काही तुम्हाला माहिती पाहायला असेल तर जो ब्ल्यू पॅम्पलेट तुमच्याकडे आहे त्याच्यावरती माझा नंबर आहे 8 2 3 5 4 8 त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा. आणि माझं रेणुका गोट फार्म नावानी चॅनल आहे, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही माझे बरेचसे माहितीचे व्हिडिओ बघू शकता.